नमस्कार सर्वांना. सेतु अभ्यास 2022-23. आज आपण इयत्ता दुसरीची मराठी विषयाची उत्तर चाचणी सोडवणार आहोत. एकूण गुण आहेत 15. प्रश्न पहिला आहे, चरण या शब्दासारखा आवाज होणारा शब्द कोणता? एक गुणासाठी प्रश्न आहे. पर्याय एक टणक, दोन चमक, तीन वरण आणि चार चटक. चरण सारखा आवाज होणारा दुसरा शब्द आहे पर्याय क्रमांक तीन वरण. प्रश्न दुसरा, नळ या शब्दातील अक्षरे वापरून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही? एक गुणासाठी प्रश्न आहे. पर्याय एक नाळ, दोन निळा, तीन नळी, चार मळा. उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मळा. प्रश्न तिसरा आहे, व बा की जा ही अक्षरे वापरून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? पर्याय आहेत एक जा बा व की, पर्याय दुसरा वजा बाकी, तीन की बा वजा, चार बावजा की. एकूण एक गुणासाठी प्रश्न आहे हा. अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वजाबाकी. प्रश्न चौथा, पुढील चित्र ओळख व चित्राच्या नावाच्या योग्य पर्यायाला गोल कर. एक गुण आहेत. चित्र पहा. पर्याय एक आंबा, दोन पपई, तीन नारळ, चार अननस. चित्र आहे नारळाचं, म्हणून आपण नारळ या पर्यायाला गोल करूयात. प्रश्न पाचवा, चित्राच्या जागी चित्राचे नाव लिहून खालीलपैकी कोणते वाक्य तयार होईल? चित्र पहा. ही चित्र आहे. गुण एक आहे. पर्याय एक ही पिशवी आहे, दोन ही पाटी आहे, तीन ही वही आहे, चार ही पेटी आहे. अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन ही पाटी आहे. प्रश्न सहावा, योग्य पर्याय निवड व शब्द लिही. जसे तो फळा, तसे ती डॅश. पर्याय एक उशी, दोन पान, तीन ऊस, चार चाक. गुण एक आहे. तर उत्तर येईल ती उशी, पर्याय क्रमांक एक. प्रश्न सातवा, त्या हे जोडाक्षर असणारा एक शब्द लिही. गुण एक त्याला, त्याग, त्याचा, असे अनेक शब्द येतात, त्यापैकी एक शब्द लिहा. प्रश्न आठवा, कवितेच्या ओळी पूर्ण कर. ढोल्या ढोल्या डॅश ढुम ढुम ढुम. गुण एक रिकाम्या जागेमध्ये ढगात, ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम, असे कवितेची ओळी येईल. प्रश्न नववा, मापन या शब्दातील अक्षरे वापरून तयार होणारा दोन अक्षरी शब्द लिही. कोणताही एक. गुण एक माप, मान, असे शब्द तयार होतील. प्रश्न दहावा, वाक्य पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता? कमल पाऊस डॅश. गुण एक आहे. पर्याय एक आन, दोन बघ, तीन जा, चार काप. योग्य शब्द येणार आहे बघ, पर्याय क्रमांक दोन. प्रश्न अकरावा, उतारा वाच व एका शब्दात उत्तरे लिही. चंपक डोंगरगावी राहायचा, त्याचे गाव खूप सुंदर होते, तो शिकण्यासाठी मामाकडे शहरात गेला. या उतारावरील प्रश्नांची उत्तरे सांगा. अ चंपकच्या गावाचे नाव काय होते? एक गुणासाठी प्रश्न आहे. उत्तर येईल डोंगरगाव. ब प्रश्न, चंपकचे गाव कसे होते? चंपकचे गाव खूप सुंदर होते. क क्रमांक, चंपक शिकण्यासाठी कोठे गेला? उत्तर येईल चंपक शिकण्यासाठी मामाकडे शहरात गेला. प्रत्येकी एक गुणासाठी हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक बारावा, दिन या शब्दातील अक्षरांची अदलाबदल करून कोणता शब्द तयार होईल? गुण एक नदी हा शब्द तयार होईल. प्रश्न तेरावा, योग्य स्वरचिन्हां
वापर करून दिलेल्या अक्षर गटातून योग्य शब्द तयार कर. गुण एक आहे. पहिला शब्द प ल ख. स्वरचिन्ह वापरायचे आहेत पालखी. दुसरा शब्द आहे, अक्षरे आहेत प श आणि व. शब्द तयार करूया पिशवी.